आणि आता पुन्हा एकदा थेट जाणार आहोत राज ठाकरेंसंदर्भातल्या बातमीकडे, कारण राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीकरता सह्याद्री अतिथीगृहामध्ये दाखल होत आहेत. टोल तसंच अन्य महत्वाचे मुद्दे आहेत जे घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. त्यांनी गेल्याच काही दिवसांमध्ये हे स्पष्ट केलेलं होतं, टोल संदर्भातलं एक आंदोलन मनसेने छेडलेलं होतं आणि आता टोलविरोधात मनसे ठाणे आणि मुंबईतनं लाँग मार्च काढणार आहे असंही कळतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे सह्याद्री अतिथीगृहामध्ये दाखल झाले आहेत. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहोत असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानुसार राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आता या बैठकीमध्ये नेमकी काय काय चर्चा होते, टोल व्यतिरिक्त कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. राज ठाकरे सह्याद्री अतिथीगृहात दाखल होतानाची हे दृश्य, पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर नेमक्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, मनसेचा टोल संदर्भातला पुढचा पवित्रा काय असणार, पुढची भूमिका, पुढची पावलं काय असणार, कदाचित या बैठकीनंतर आपल्याला स्पष्ट होईल. मात्र टोलच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि राज ठाकरे त्यासाठी दाखल झाले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.